नमस्कार, मी नितीन शिंदे। नवरात्रोत्सवानिमित्त बोलबिंदसच्या आजच्या या भागात आपल्या सोबत आहेत सो कल्पना वाडे, एक गृहिणी ते चित्रपट अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती असा त्यांचा प्रवास आहे। पिंपरी चिंचवड शहरात राहत असलेल्या कल्पनाताई आपल्या सोबत आहेत, आपण आज त्यांच्याशी गप्पा मांडणार आहोत। नमस्कार। तुम्ही विदर्भातून आलेले आहात आणि सुरुवातीला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती आणि थेट अभिनेत्री प्रवास, नक्की काय म्हणजे तुम्ही थोडं सांगाल का त्याबद्दल? माझं तसं काही असं हे नव्हतं की मी अभिनेत्री होणार म्हणून, पण लग्न होऊन मी पुण्याला आले त्यावेळेस घरातील कामे, मुलं वगैरे यांच्यात माझा वेळ गेला। नंतर मग मुलं मोठे मोठे झाले तर म्हटलं काहीतरी आपण करायचं, म्हणजे रिकामं बसल्यापेक्षा म्हटलं काहीतरी आपण। मग मला लेखनाची खूप आवड होती तर मग मी असं म्हणजे सत्य ज्या कथा असतात ना की कुठं काही घडलं तर त्याच्यावर मी ते लिहायची, आणि लिखाणकाम करत करत असं मला असं वाटलं की अरे आपण कुठंतरी कमी तर नाही ना पडत। तर मग मी असं माझ्या कथा म्हणजे जिथं कुठं पाठवायच्या असल्या तिथं मी त्या पाठवायच्या, तर अशीच माझी एक कथा साताऱ्यातील जे डायरेक्टर आहेत अविनाश काटकर म्हणून, त्यांच्या कानावर पडली। तर त्यांनी मला फोन केला की मला तुमची जे कथा आहे तर ते मला खूप आवडली। कोणती कथा होती ते? अखेरचा श्वास म्हणून एक हे आहे की शेतकऱ्याच्या जीवनावर आहे ती, की शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात, आत्महत्या करून ते तर त्यांचे जीवन संपवतात, पण त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारावर काय घडते त्याच्यावर मी ती कथा लिहिलेली आहे, आणि ती कथा एकदम सत्य आहे। तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण BA झालेलं आहे, सामाजिक या विषयात। सामाजिक ह्या तुमचं जर मग शिक्षण BA आहे, मग तुम्हाला ह्या कलाकार होण्याची किंवा लेखनाची आवड कुठून आली? मला ते आवड म्हणजे लहानपणापासूनच आवड होती की आपण छोट्या छोट्या कथा वगैरे लिहायची, शाळेत असताना कविता करायची। मग मला मी दुसरीत का तिसरीत असताना बालचित्रवाणी म्हणून कार्यक्रम यायचा TV वर, तर त्यावेळेस त्यामध्ये मी माझ्या शाळेतर्फे मी गेली होती, तर तिथून मला आवड होती। तुम्ही त्याच्या त्यावेळेस काम करत होता चित्रपटात किंवा असं काही? नाही, त्यावेळेस नव्हती। त्यावेळेस तसं हे केव्हा तुम्हाला पहिला चित्रपट किंवा पहिली? मला पहिली सिरियल जेव्हा जे अखेरच्या श्वास जे स्टोरी ज्या सरांना आवडली होती त्यांनी तो त्यांनी म्हटलं मॅडम मला याच्यावर आहे ना एक शॉर्ट फिल्म करायची आहे, तर मी म्हटलं चालेल करा म्हटलं। तर असं अशी स्टोरी आहे म्हटलं, आणि संदेश की आपण तो संदेश शाळेमध्ये मुलांना देऊ शकतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्यांच्या परिवारावर काय घडते त्याविषयी तो चित्रपट होता। तर मग तिथून माझा प्रवास चालू। तुम्ही स्वतः लिहित होता आणि त्या लिहिण्याचं तुम्ही अनेकांना पाठवत होता, त्याच्यातून तुम्ही चित्रपटात गेले का? तुम्हाला अभिनय हा तुम्ही डिरेक्टली अभिनय म्हणून सुरुवात केली का लेखिका म्हणून? नाही, तसं माझ्या असं लेखिका आणि असं म्हणजे चित्रपटात वगैरे काम करायचं असं मी कधीच माझ्या मनात पण नव्हते, पण जेव्हा हा चित्रपट साताऱ्याला ज्याची शूटिंग चालू होती तर तिथे लागीर झाले जिचे जे कलाकार होते ते तिथं आले होते, आणि ते माझ्या ज्या शॉर्ट फिल्ममध्ये कलाकार म्हणून हे होते, तर त्यांनी म्हटलं मॅडम असं असं इथं शूटिंग चालू आहे तुम्ही बघा। तर मी म्हटलं नाही मला तर काही येत नाही, म्हटलं मी फक्त एक मला जो संदेश द्यायचा होता की बाबा शेतकरी जे निराश होतात किंवा ते आत्महत्या करतात त्याच्यावर मी चित्रपट करणार, आणि तो शाळेमध्ये मला तो दाखवायचा आहे। म्हणजे तुम्हाला स्वतः असा एक चित्रपट बनवायचा होता, मग तुम्हाला निर्माताच व्हायचं होतं? निर्माता पण असं एवढं हे नव्हतं माझ्या मनात, पण एक चांगला संदेश, एक चांगला संदेश समाजापर्यंत गेला पाहिजे, मग एखादी शॉर्ट फिल्म बनवायची, चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म बनवायचं असं होतं का? तर मग तिथून माझं की त्या सरांनी मला विचारलं की मॅडम असा असा रोल आहे आणि तुम्ही त्या रोलमध्ये फिक्स बसता, की जसा आम्हाला चेहरा पाहिजे तसा तुमचा चेहरा आहे तर तुम्ही या। त्यांना म्हटलं की मला तर काही अजून मी काही चेहरा म्हणजे कॅमेरा फेस वगैरे काही केलेलं नाही आहे, पण त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही 2 दिवस तुमचं हे करणार आहे म्हणजे प्रॅक्टिस घेणार आहे, नंतर मग तुम्हाला आम्ही हे करणार आहे। मग तिथून ती माझी पहिली सिरियल होती। कोणती सिरियल होती? लागीर झालेची, त्यावेळेस खूप फेमस होती लागीर झालेची। हां, त्याच्यामध्ये तुम्ही काय रोल करत होता?
मी म्हणजे जे मेन कॅरेक्टर होतं शीतल नावाचं तर तिला मी बघायला जात असते म्हणजे माझ्या मुलासाठी तिची स्थळ म्हणून मी बघायला जात असते. ओके, ती तुमचं तुम्हाला पहिला प्रेम होता. हो पहिला. मग त्याच्यानंतर तुम्ही मालिका किती केल्या? हां मग मी नंतर मिसेस मुख्यमंत्री केली, परत ती फुर्राणी केली, परत आत्ता एक माऊली म्हणून होतं सिरियल मराठी ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यामध्ये मी म्हणजे माझे जास्त नाही मला जसा वेळ मिळेल तसं मी छोटे छोटे काम करत. तुम्ही साईड रोल किंवा छोटे छोटे भूमिका करत केल्या. पण एका बाजूला इतक्या वर्ष तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही हे सगळं करायला लागला किंवा तर एका बाजूला गृहिणी आणि एका बाजूला हे सगळं कसं काही जमत होतं? मुलांच्या इकडे लक्ष माझं जास्त होतं की बाबा मुलं आत्ता कसे की माझे मुलं 10वी आणि 11वीला होते तर त्यांचं करिअर मला महत्त्वाचं होतं तर त्यासाठी मी बरेच असे काही पिक्चर सिरियल वगैरे मी त्यांना नाहीच म्हटलं की मला जमणार नाही असं. पण नंतर मग सर म्हणत तुम्ही जर रविवारी शनिवार रविवार जर केलं तर तुम्हाला पण हे होणार आणि मुलांच्या इकडे पण लक्ष द्यायला जाणार. मग मी शनिवार रविवार असे माझं जे म्हटलं जास्त मोठा रोल नको मला छोटे छोटेच रोल. असे छोटे छोटे रोल किती केले आता? भरपूर केले मी तरी पण एखादा तरी पण 100 आसपास केलेले आतापर्यंत. हो मालिका आणि चित्रपट असे सगळे 100 एक छोटे छोटे रोल केले छोटे मोठे आणि ज्या शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत त्या पूर्ण अशा सामाजिकच म्हणजे जनतेला आपण चांगला संदेश चांगला अशा सोशल संदेश दिला पाहिजे. एखादी तिथली आवडती भूमिका कोणती? आवडती भूमिका मला म्हणजे आईचीच भूमिका खूप आवडते कारण तुम्हाला ती भूमिका आवडते का तुम्हाला मिळालेली ती भूमिका होती? असं एक याच्यात कोरोनाच्या याच्यात एक शॉर्ट फिल्म होती तर त्या शॉर्ट फिल्ममध्ये पोलिसाच्या पत्नीचा रोल होता मला. बर की त्यावेळेस की पोलिसांच्या ड्युट्या कशा होत्या आणि ईच म्हणजे त्यांच्या घरी जे गृह म्हणजे त्यांची पत्नी असते तिचा रोल की बाबा म्हणजे तिचा नवरा 24 तास ड्युटीवर असतो आणि ही घरी मुलगी पण लहान असते तर ती म्हणते मम्मी आपल्याला कुठंतरी फिरायला जायचं आपण घरात किती दिवस बसायचं असं. आणि तो काळ असा होता की घराच्या बाहेर निघणं पण खूप हे होतं म्हणजे त्यावेळेस घराच्या बाहेर निघताच नाही आले कोणालाच नाही तर त्यावेळेस तिच्या आईची आणि मुलीचं की बाबा 24 तास हे ड्युटीला जातात आमच्या इकडे लक्ष देत नाही तर तो रोल मला खूप आवडला होता. ओके त्याच्यानंतर अशी कोणती एखादी आव्हानात्मक भूमिका होती का की ज्यामुळे अजून काहीतरी शिकायला मिळालं? आव्हानात्मक अशा भरपूर भूमिका होत्या. एक अशी होती की परदेश म्हणजे जे आई वडील असतात जे म्हातारे झालेले असतात त्यांचा मुलगा जेव्हा परदेशात जातो शिकायला तर त्यांच्याजवळ कोणी नसते. प्रत्येक आईवडिलाला वाटते की आपला मुलगा बाहेरच्या देशात गेला पाहिजे शिक्षणासाठी किंवा सर्व्हिससाठी पण जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या आईवडिलाच्या जवळ कोणीच नसते. ओके तर ती भूमिका अशी होती की खूप इच्छा असते आईवडिलाची बाहेरच्या देशात जाऊन आपल्या मुलाचं म्हणजे त्यांना खूप अभिमान होतो जेव्हा त्यांचं वय म्हणजे त्यांच्याजवळ कोणी नसते. ओके त्यावेळेस त्यांना असं वाटते की आपण चूक तर नाही केली मुलांना बाहेर देशात पाठवून तर ती एक भूमिका मला आवडली तुमच्यासाठी. तुम्हाला अशी कोणती भूमिका करायची इच्छा आहे की ज्याच्यातून तुमचं नाव आणि करिअर अजून अभिनय क्षेत्रात फुलेल मोठं होईल? मला एक असं काही ठरवलं नाही. नाही असं काही ठरवलं नाही आहे. प्रत्येक भूमिका हे माझ्यासाठी चांगलीच असते की प्रत्येक भूमिका मला जसं की आता एक याच्यावर हिंदी सिरियल होतं सरोज खानचं होतं तर त्याच्यामध्ये अनकही अनसुई असं हे आहे हिंदी सिरियल आहे ती तर त्याच्यामध्ये आहे ना की गुजरातमध्ये ते कथा आहे गुजरातची की त्या एक गुजराती एक कुटुंब असते त्यांच्या ज्या गुजरातमधल्या ज्या मुली नाहीशा होतात तर त्याच्यावर ते एक की बाबा त्या मुली नाहीशा होतात तर त्यांचा पत्ताच लागत नाही म्हणजे काय होते त्यांच्या जीवनात म्हणजे ते कशा काय तर त्याच्यापैकी एक की मी एक दाखवली की माझी मुलगी पण अशीच हे झालेली आहे तर अशा भरपूर एक हिंदी सिरियल अजून साईची नाही साईबाबाचं होतं तर त्याच्यात पण मला एक नट. तुम्हाला हे सुचतं कशामुळं का टी व्ही मालिका बघत असता कंटिन्यू? नाही असं हे नाही पण वेळ असतो ना मला दुपारचा बर समजा घरी तर मग मला सारखं काहीतरी एक पात्र शोधत असते मी कुठंतरी म्हणजे तुम्हाला सारखं काहीतरी वाटत असतं की मला काहीतरी शोधायचं मला काहीतरी लिहायचं काहीतरी करायचं आणि कोणी रस्त्याने जरी गेलं तरी पण माझं लक्ष असते की
म्हणजे शोधत असते पात्र की त्याच्या जीवनात काय चाललं किंवा असं प्रेरणा प्रेरणा माझ्या मिस्टरांच्याकडून. ओके, मग त्यांनी तुम्हाला काय माहिती सपोर्टच केला? हां, ते मला सारखे सपोर्ट करतात की तू असं कर असं लिही. म्हणजे मी जे कुठं काही ते काय करतात ते शिक्षक आहेत. ते कुठे शिक्षक? ते भारतीय जैन संघटना म्हणून आहे पिंपरीमध्ये. पिंपरीमध्ये, हां, तर ते शिक्षक आहेत ते. ओके, मग त्यांचा तुम्हाला घरून सपोर्ट आहे? सपोर्ट आहे. याच्यानंतर आता तुमच्या हातात कोणती एखादी मालिका चित्रपट आहे? आता तर माझा एक म्हणजे माझी एक स्टोरी आहे लिहिलेली, त्याच्यावरच माझं एक चालू आहे. लेखिका म्हणून जास्त आवड आहे का अभिनेत्री म्हणून? काम लेखिका म्हणून मला खूप आवडते. तुम्हाला अभिनयापेक्षा लेखिका म्हणजे तुमचा इंटरेस्ट आहे? ही तुम्ही लहानपणापासून होतं का लग्नानंतर सवय लागली? नाही नाही, लहानपणापासून, कारण माझी आई पण शिक्षिका होती, माझे वडील पण सर्व्हिसला होते, त्यांच्या ज्यांनी मला लिहायची लिहिण्याचं बाळकडू आई वडिलांच्याकडे. आई वडिलांकडून. मुलं काय करतात? मुलं, माझी मुलगी आता इंजिनियरला आहे आणि मुलगा पण इंजिनियर, दोघंही. मग मुलांना काय वाटतंय? काही एका बाजूला मुलं मला सपोर्ट करतात की मम्मी तू आता जा, आम्ही आम्ही आमचं बघून घेणार, आता तू तुझं कर. म्हणजे मुलांचा पण सपोर्ट आहे मला. येणाऱ्या काळात काही प्लॅन आहे तुमचे? मला असं की एक तेच की मी एक कथा लिहित आहे, एक पुस्तक काढायचं आहे मला. एक कोणतं पुस्तक? असं कशावर? जे आमचं विदर्भातील जे फेसबुकवर हे आहे वराडी कट्टा म्हणून नाव आहे त्याचं, तर वराडी कट्ट्यामध्ये गंगेची पाठशाला माझ्या याचं स्तंभलेखांचं हे आहे, तर त्याच्यात मी माझ्या कथा वगैरे लिहित असते. म्हणजे कथा आणि त्याच्यावर एक हे असते, संदेश पण असते. तर अशा माझ्या 30-40 कथा झालेल्या आहे आणि मला ते की 50 किंवा 60 कथा मला पुस्तक काढायचं. तुम्हाला पुस्तक करायचं आहे, तुम्हाला लेखिका व्हायचं आहे? लेखिका. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही लेखिका म्हणून लोकांच्या समोर जायचं आहे? एक अभिनेत्री, छोटे छोटे रोल तुम्ही स्किप केलेत, परंतु अभिनेत्री म्हणून सुद्धा तुम्हाला त्याच्यात पडायचं आहे. खूप वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करता, एक लेखिका अभिनेत्री म्हणून. मग तुम्हाला असा काही असा एखादा अनुभव आला का की ज्याच्यामुळे थोडंसं एक वेगळं पण जाणवतं किंवा त्रास होतो? म्हणजे मराठी क्षेत्रात म्हणजे कसं आहे की याच्यात जर तुम्ही जर पडले तर त्याच्यातून लवकर निघण्याचा प्रश्नच येत नाही. मार्ग मागायचा मार्ग की तुम्ही म्हणजे एक नशाच असते ती की मला हे करायचं मला हे करायचं. कारण की जर आपण एका सिरियलमध्ये आता काम केलं, मग आता ते आपण दुसऱ्या वेळेस आपल्याला जर रोल नाही मिळाला तर आपल्या मनात खूप हे त्रास होतो आपल्याला की का नाही मिळत काय नाही मिळत. मग ते वेगवेगळ्या मार्गाने जातात, त्याचा काही काही गलत हे पण घेतात. म्हणजे गैरफायदा घेतात. हां, तर माझं एकच मागणं आहे की बाबा तुम्ही या क्षेत्रात काम करा पण याच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही याला म्हणजे दुसरा पण पर्याय आहे. हां, याला पार्ट टाइम ठेवा किंवा याच्या हे जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईट पण आहे. ओके, की आपण याच्यात जर का याच्याच मागं जर लागलं तर आता आपण बघत आहोत की किती याच्यात या क्षेत्रात किती म्हणजे चालू आहे असं अनेक बदलाव होते की कुठं काय अत्याचार चालू आहे किंवा कोणाचे पैसे घेतात की आम्ही तुम्हाला हा रोल देतो तुम्ही आम्हाला एवढे पैसे याच्यात हे पण चालू आहे. पण मी म्हणते की आपल्याला जेवढं आपल्यावर अवलंबून असते की आपण किती काम करायचं आणि कशा प्रकारे करायचं, किती आपण त्यांच्या आरडी जायचं किती आणि असं की त्याच्यातून आपण बरेच काही शिकू पण शकतो आणि चांगलं पण आपण करू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावरच अवलंबून राहू नका. ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळालात? कलाकार ठीक आहे, तुम्हाला लेखिका व्हायचं होतं, पण तुम्ही मग असं भूमिकेत कसं काय शिरलात? या भूमी म्हणजे या याच्यात यासाठीचे पण एक हे आहे की माझ्या मुलीला आहे ना खूप आवड होती डान्स, भरतनाट्यम आणि बालकलाकार म्हणून ती काम करायची. तर मग मी तिला घेऊन नाट्यगृहामध्ये किंवा याला जायची तिच्यासोबत, तर तिचं ते बघता बघता जे सर डायरेक्टर वगैरे असायचे की ते म्हणायचे मुलगी इतकी छान करते, आई तिला सपोर्ट करते. मग आईनी पण स्टेजवर यायला काही हरकत नाही. एक सर होते, तर नाव नाही आठवत मला त्यांचं, तर त्यांनी मला म्हटलं की मॅडम तिथं बसल्यापेक्षा तुम्ही स्टेजवर या. ओके, तर म्हटलं तेव्हा मला असं हे वाटलं की सर असे बोलत असतील. पण मग दुसऱ्या वेळेस शो जेव्हा झाला तेव्हा सर म्हणाले नाही तुम्हाला हा रोल करा लागणार आहे.
चुटकीच्या आईचा. तर मी म्हटलं आईचा रोल मी तर कधी केलेलं नाही म्हटलं. नाही नाही करा म्हणे काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त म्हणे हे करा आम्ही तुम्हाला सांगतो तसं तुम्ही करा. मग मी तो रोल केला आईचा. तर मग तिथून मग माझं की मला चला माझ्यात आहे तो गुण की मी ते करू शकते म्हणून मी तो एक सिरियल केला म्हणजे एकांकिका केली. नंतर मग परत मग असेच माझे 2-3 एकांकिका झालेले आहे रामकृष्ण नाट्यगृहामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला बक्षीस पण मिळालेलं आहे. तर मग तिथून मला थोडं की चला आपण करू शकतो काहीतरी घरात न बसल्यापेक्षा की चला एक माझं नाव पण होणार घरी बसून तर माझं नाव होणार नाही. तर मग म्हटलं चला आपल्याला नाही कोणी तर 2 लोक तरी ओळखतील आपल्याला. आणि आज असं आहे की कुठं जरी गेले तरी आम्ही तुम्हाला बघितलं आम्ही तुमचं नाटक बघतो आम्ही असं तर मनाला खूप आनंद होते की चला आपण काहीतरी करत आहे असं तिथून लोकांची शाबासकीची थाप सुद्धा आहे. खूप असं अभिमान वाटते आई वडिलांना आम्ही की चला आमच्या मुलीचं नाव झालेलं आहे. मिस्टरांना वाटते की चला माझ्या पत्नीला कोणीतरी ओळखते तर तिथून माझा अभिमान आहे अभिमान वाटतो. आणि असं कोणी की चला तुमचा आज म्हणजे कोणी आपल्याला सन्मान करते तर खूप असं खूप छान वाटते की आज जर मी घरात बसली असती त्यावेळेस जो निर्णय नसता घेतला मी की मला नाही आता करायचं घरात बसून तरी आपण किती दिवस हे करायचं तो निर्णय घेतला म्हणून आज मला म्हणजे ओळखतात लोक आणि त्या ओळखीनेच आज तुम्ही माझी मुलाखत घेत आहे. थँक्यू. आम्ही थँक्यू म्हणतो त्यांनी तुम्हाला. चला या होत्या कल्पना वाडे आपल्यासोबत होत्या. महिला कुठेही कमी नाही अगदी आपला संसाराचा गाडा पुढे चालवत आणि कोणत्याही असं काही नसतं की मुळातच जन्मताच कुणी काहीतरी वेगळं चमत्कार करतं मोठं होतं आणि काहीतरी वेगळंपण दाखवतं. लग्नानंतर आपली मुलं मोठी झाल्यानंतर थोडासा एक कुठंतरी ब्रेक मिळतो आवड असते आणि त्या आवडीतून एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करत कल्पना वाडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक सहकलाकार किंवा मिळेल ती एक वेगळ्या पद्धतीची भूमिका करण्याचा साकारण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर 40-50 छोट्या छोट्या भूमिका आजपर्यंत त्यांनी केल्या. अशा या हरहुन्नरी कलाकारांना आणि या ताईनं मनापासून शुभेच्छा. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल ताई तुमचे मनपूर्वक धन्यवाद आभारी आहे.